ओम नमः शिवाय। सर्व शिवभक्तांचे शिव महापुराण कथेच्या अध्याय 459 मध्ये स्वागत। श्रोते, या अध्यायात आपण पाहणार आहोत योग गती वर्णन। श्री गणेशाय नमः। श्रीकृष्ण पुढे उपमन्यूला म्हणाले की मुने, तुम्हाला ज्ञान क्रिया आणि आचरण याविषयी जे संक्षिप्त सार कथन केलेस ते सर्व वेदांप्रमाणे आदरणीय आहेत। हे निरूपण मी लक्षपूर्वक ऐकले आहे। आता मी अधिकार, अंग, विधी आणि प्रयोजन यांच्यासह परम दुर्लभ योगाचे वर्णन ऐकू इच्छितो। जर योगाधिकांचा अभ्यास करण्यापूर्वीच मृत्यू आला तर मनुष्य आत्मघाती होतो, म्हणून तुम्हाला असे काही साधन सांग जे लवकर सिद्ध करता येईल आणि मनुष्याला आत्मघातकी होण्याची वेळ येणार नाही। योगाचे ते अनुष्ठान, त्याचे कारण, त्याच्यासाठी उपयुक्त समय, साधन आणि त्याच्या भेदांमधील तारतम्य फरक हे सर्व यथायोग्य मला समजावून सांग। त्यावर उपमन्यू म्हणाले की श्रीकृष्णजी, तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला आहे, म्हणून मी सर्व मुद्दे क्रमाने स्पष्ट करून सांगतो, ते लक्षपूर्वक ऐका। अंतःकरणातील सर्व वृत्तींचा निरोध करून चित्त शिवजींच्या ठिकाणी सुस्थिर करणे यालाच योग म्हटले गेले आहे। हा योग 5 प्रकारचा आहे। मंत्रयोग, स्पर्शयोग, भावयोग, अभावयोग आणि महायोग। मंत्राच्या अभ्यासाने मंत्रांच्या अर्थाचे ज्ञान होऊन मनाची वृत्ती स्थिर होणे याला मंत्रयोग म्हणतात। तीच मनोवृत्ती जेव्हा प्राणायामाला प्रधानता देते तेव्हा त्याला स्पर्शयोग म्हणतात। तोच स्पर्शयोग जेव्हा मंत्राच्या स्पर्शाने रहित होतो तेव्हा त्याला भावयोग म्हणतात। ज्या योगे सर्व जग अदृश्य नाहीसे होते त्यावेळी सद्वस्तूचे भान राहत नाही त्याला अभावयोग म्हणतात। ज्या योगे एकमात्र उपाधी शून्य शिवतत्वाचे चिंतन घडते आणि मनोवृत्ती शिवमय होते त्याला महायोग म्हणतात। पाहिलेल्या आणि ऐकलेल्या लौकिक पारलौकिक विषयांबद्दल ज्याचे मन पूर्णतः विरक्त झालेले आहे त्याच्याशिवाय अन्य कोणालाही योगामध्ये अधिकार नाही। लौकिक आणि पारलौकिक या दोन्ही विषयांमधील दोषांचे व ईश्वराच्या गुणांचे निरंतर दर्शन केल्याने मन विरक्त होते। साधारणतः सर्व योग 8 किंवा 6 अंगांनी युक्त असतात। विद्वानांनी योगाची यम, निमय, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही 8 अंगे सांगितली आहेत। संक्षेपाने आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही 6 अंगे सांगितली जातात। शिवशास्त्रांमध्ये याची वेगवेगळी लक्षणे विशद केलेली आहेत। कामिकादी अन्य शिवागमांमध्ये, योगशास्त्रांमध्ये आणि काही पुराणांमध्येही याच्या लक्षणांचे वर्णन आहे। अहिंसा, सत्य, असत्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह म्हणजे दान न देणे, दान न घेणे याला सत्पुरुषांनी यम म्हटले आहे। अशा प्रकारे यम 5 अवयवांच्या योगाने युक्त आहे। पावित्र्य, संतोष, तप, जप आणि प्रणिधान म्हणजे प्रत्येक कर्म ईश्वरासाठी करणे या 5 भेदांनी युक्त असलेल्या दुसऱ्या योगांगाला नियम असे म्हटले गेले आहे। आसनाचे 8 प्रकार आहेत। स्वस्तिकासन, पद्मासन, अर्ध चंद्रासन, वीरासन, योगासन, प्रसादितासन, पर्यंकासन आणि आपल्या आवडीचे आसन। आपल्या शरीरातून उत्पन्न होणारा जो श्वासोश्वास वायू आहे त्याला प्राण म्हणतात। त्याची गती रोखणे यालाच प्राणायाम म्हणजे प्राणांचा निग्रह म्हणतात। त्याचे 3 प्रकार आहेत, रेचक, पूरक आणि कुंभक। एक नाकपुडी बंद करून दुसऱ्या नाकपुडीतून उदरातील वायू बाहेर काढणे याला रेचक म्हणतात। मग दुसऱ्या नाकपुडीतील बाहेरील वायू आपल्या शरीरात भरणे या प्रक्रियेला पूरक म्हणतात। आणि आतला वायू बाहेर न सोडता आणि बाहेरचा वायू आत न घेता भरलेल्या गटाप्रमाणे अविचल भावात ते स्थित राहणे या क्रियेला कुंभक म्हणतात। योगाच्या साधकांनी रेचकादी 3ही प्राणायाम अतिशीघ्रतेने आणि अतिसावकाशीने करू नयेत। साधनेच्या दृष्टीने याचा कर्मयोगाने अभ्यास करावा। रेचकादीमध्ये प्राणायामाचा नाडी शोधनपूर्वक जो अभ्यास केला जातो तो आपल्या इच्छेने उत्क्रमणापर्यंत करत राहावा असे योगशास्त्रात सांगितले आहे। मात्रा आणि गुणांच्या फरकाने प्राणायामाचे 4 प्रकार सांगण्यात आलेले आहेत। कनिष्ठ, मध्यम, उत्तम आणि सर्वोत्कृष्ट। एक उद्धातयुक्त 12 मात्रांच्या प्राणायामाला कनिष्ठ श्रेणीचा प्राणायाम म्हटले गेले आहे। 2 उद्धातयुक्त 24 मात्रांच्या प्राणायामाला मध्यम श्रेणीचा प्राणायाम म्हटले आहे। 3 उद्धातयुक्त 36 मात्रांच्या प्राणायामाला उत्तम श्रेणीचा प्राणायाम म्हटले आहे। चतुर्थ श्रेणीचा जो सर्वोत्कृष्ट प्राणायाम आहे त्याचे योगसूत्रामध्ये बाह्यंतर विषयाक्षेपी चतुर्थम, याचा अर्थ असा आहे की बाह्य आणि अभ्यंतर विषयांना फेकणारा असे वर्णन करण्यात आलेले आहे। या प्राणायामात शरीरात घाम आणि कंप उत्पन्न होतो। आनंदजनित रोमांच डोळ्यातून स्वरूपात स्तुती, संभाषण, भ्रम आणि मूर्छा इत्यादी भाव प्रकट होतात। गुडघ्याच्या 4ही बाजूंना प्रदक्षिणा क्रमाने फार जोरातही नाही आणि फार हळूही नाही अशा प्रकारे हात फिरवून चुटकी वाजवावी। त्या एका प्रदक्षिणेमध्ये जितक्या वेळाने चुटकी वाजते त्या कालावधीला मात्रा म्हणतात। या मात्रांना क्रमशः जाणून घ्यावे आणि उद्धात कर्मयोगाने नाडी शोधपूर्वक प्राणायाम करावा। प्राणायामाचे आणखी 2 प्रकार सांगण्यात आलेले आहेत, अगर्भ आणि सगर्भ। जप आणि ध्यानाशिवाय केलेला
जाणारा प्राणायाम अगर्भ म्हटला जातो, तर जप ध्यानपूर्वक केले जाणारा प्राणायाम सगर्भ म्हटला जातो। अगर्भापेक्षा सगर्भ प्राणायाम शतपटीने अधिक उत्पन्न आहे, उत्तम आहे। म्हणून योगीजन नेहमी सगर्भ प्राणायामच करतात। प्राणविजय आणि शरीरातील वायूंवर विजय मिळवता येतो। आपल्या देहात एकूण 10 वायू आहेत। प्राण, अपान, समान, उदान, व्यान, नाग, कुर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय। जो वायू प्राण प्रयाण करतो त्याला प्राण म्हणतात। जो वायू केलेल्या भोजनाला खाली घेऊन जातो त्याला अपान म्हणतात। जो वायू सर्वांगांची वृद्धी करून त्यात व्यापून राहतो त्याला व्यान म्हणतात। जो वायू मर्मस्थानांना उद्वेजित करतो म्हणजेच त्यामध्ये कंप, क्षोभ, भय, शोक, विस्मदा विस्मयादी भाव उत्पन्न करतो त्याला उदान म्हणतात। जो वायू सर्वांगांना समान करतो त्याला समभावाने घेऊन चालतो त्याला समान म्हणतात। मुखावाटे होणाऱ्या वमन क्रियेला जो वायू कारणीभूत असतो त्याला नाग म्हणतात। पापण्यांची उघडझाप होण्याच्या क्रियेत जो वायू सहाय्यभूत होतो त्याला कुर्म म्हणतात। शिंकण्यामध्ये कृकल आणि जांभई देताना देवदत्त वायू कार्यरत असतो। धनंजय नामक वायू सर्व शरीराला व्यापून असतो, तो मृतकाच्या शरीरालाही सोडत नाही। असो अशा प्रकारे क्रमाने अभ्यास केलेला हा प्राणायाम जेव्हा उचित प्रमाणाने किंवा मात्रे नियुक्त होतो तेव्हा तो कर्त्याचे सर्व दोष भस्मसात करून त्याच्या शरीराचे रक्षण करतो। प्राणावर विजय प्राप्त झाल्यावर प्रकट होणाऱ्या चिन्हांना लक्षणांना नीट अवलोकन करावे। प्रथम विष्ठा, मूत्र आणि कफ यांचे प्रमाण घटते, अधिक भोजन करण्याचे सामर्थ्य येते, श्वास उशिराने चालतो, शरीर हलके होते, चालणे वेगाने होते, हृदयातील उत्साह वाढतो, स्वर मधुर होतात, सर्व रोगांचा नाश होतो, बल, तेज आणि सौंदर्य वाढते, धृती, मेधा, यौवन, स्थैर्य आणि प्रसन्नता प्राप्त होते। तप, प्रायश्चित्त, यज्ञ, दान आणि व्रतादी जेवढी साधने आहेत ती प्राणायामाच्या 16 कलेचीही बरोबरी करू शकत नाहीत। आपल्या आपल्या विषयात आसक्त झालेल्या इंद्रियांना त्या विषयापासून परावृत्त करून आपल्या आतमध्ये निगृहित करणे म्हणजे आवरून धरणे। या साधनाला प्रत्याहार म्हणतात। मन आणि इंद्रियेच मनुष्याला स्वर्गात तसेच नरकात नेतात। त्यांना आपल्या अधीन ठेवले तर ती स्वर्गप्राप्ती करून देतात आणि विषय भोगांसाठी स्वैर सोडले तर नरकात लोटणारी होतात। म्हणून ज्याला सुखाची इच्छा आहे त्या बुद्धिमान पुरुषाने ज्ञान आणि वैराग्याच्या आश्रयाने इंद्रियरूपी अश्वांना आपल्या ताब्यात ठेवून स्वतःच आत्म्याचा उद्धार करावा। चित्ताला स्थिर करणे यालाच धारणा म्हटले आहे। शिवजींशिवाय अन्य सर्व ठिकाणी त्रिविध दोष विद्यमान आहेत, म्हणून आपले चित्त केवळ शिवजींमध्ये स्थिर करावे। जेव्हा शिवजींमध्ये स्थापित झालेले मन त्यांच्यापासून जराही विचलित होत नाही तेव्हाच धारणेची सिद्धी झाली असे निश्चित समजावे, अन्यथा नाही। धारणेनेच मन स्थिर होते, म्हणून धारणेच्या अभ्यासानेच मनाला धीर बनवावे। आता ध्यानाची व्याख्या सांगतो। ध्यानात धैर्य चिंतायाम हा धातू मानला गेला आहे। या धातूने ल्यूट प्रत्यय केल्यावर व्याकरणशास्त्रात ध्यान बनते, म्हणून विक्षेपरहित चित्ताने शिवजींचे वारंवार चिंतन करणे याला ध्यान म्हणतात। ध्येयामध्ये स्थित झालेली चित्ताची जी ध्येयाकार वृत्ती असते ती मध्ये अन्य वृत्तीने फेरबदल किंवा प्रवेश केला नाही तर ती प्रवाहाप्रमाणे निरंतर राहते, यालाच ध्यान म्हणतात। दुसऱ्या सर्व वस्तूंना सोडून केवळ परमकल्याणकारी शिवजींचे ध्यान करावे, ते सर्वांचे परमध्येय आहे असा अथर्ववेदातील श्रुतींचा अंतिम निर्णय आहे। शिवजींप्रमाणे शिवादेवीही परमध्येय आहे। शिव आणि शिवा सर्व भूतांमध्ये व्याप्त आहेत। श्रुती, स्मृती आणि शास्त्रातून असे ऐकले गेले आहे की शिव आणि शिवा सर्व व्यापक, सर्वदा उदित, सर्वज्ञ तसेच नाना रूपांमध्ये निरंतर ध्यान करण्यास योग्य आहेत। या ध्यानाचे 2 फायदे आहेत। पहिला आहे मोक्ष आणि दुसरा आहे अनिमादी सिद्धींची प्राप्ती। म्हणून योगवेत्त्या पुरुषाने ध्याता, ध्यान, ध्येय आणि ध्यान प्रयोजन या 4 गोष्टी नीट लक्षात घेऊन योगाचा अभ्यास करावा। जो ज्ञान वैराग्याने संपन्न, श्रद्धाळू, क्षमाशील, ममतारहित आणि नेहमी उत्साही असतो त्यालाच ध्याता म्हटले गेले आहे, अर्थात तोच ध्यान करण्यात सफल होतो। साधकाने जप करून थकल्यावर ध्यान करावे, ध्यानाने थकवा आल्यावर पुन्हा जप करावा। अशा प्रकारे जप आणि ध्यानात तत्पर असलेल्या पुरुषाचा योग लवकर सिद्ध होतो। 12 प्राणायामांची एक धारणा होते, 12 धारणांचे एक ध्यान होते आणि 12 ध्यानांची एक समाधी होते असे सांगितले गेले आहे। समाधी हे योगाचे अंतिम अंग आहे। समाधीने सर्वत्र बुद्धीचा प्रकाश पसरतो। ज्या ध्यानामध्ये केवळ धैर्यच अर्थरूपाने भासते त्याला ध्याता निश्चल महासागरासमान स्थिर भावाने स्थित राहतो आणि ध्यान स्वरूपाने शून्यवत होतो त्यास समाधी म्हणतात। स्वतो इथे एक छोटीशी टीप दिली आहे। ध्यानामध्ये ध्यान करणारा ध्यानाचा विषय आणि ध्यानाची क्रिया या त्रिपुटीचे ज्ञान असते परंतु समाधीत नसते। असो जो योगी ध्येयामध्ये चित्त लावून त्यास सुस्थिर भावाने पाहतो आणि विजलेल्या अग्निप्रमाणे शांत राहतो त्याला समाधीस्थ म्हटले जाते। त्या अवस्थेमध्ये तो ऐकत नाही, वास घेत नाही, बोलत नाही, पाहत नाही, स्पर्शाचा अनुभव करत नाही, त्याच्या मनात संकल्प विकल्प उत्पन्न होत नाहीत, त्याच्यात अभिमानाची वृत्ती उठत नाही आणि तो बुद्धीनेही काही समजत नाही, केवळ काष्टासमान स्थित राहतो।
अशा प्रकारे शिवजींमध्येच लीनचित्त झालेल्या योग्याला येथे समाधीस्थ म्हटले गेले आहे. ज्याप्रमाणे निर्वात स्थानी ठेवलेला दीपक कधी हलत नाही अर्थात निस्पंद असतो, त्याप्रमाणे समाधीनिष्ठ शुद्ध चित्ताचा योगीही त्या समाधीतून कधी विचलित होत नाही, त्या स्थानी त्या अवस्थेत तो सुस्थिर असतो. अशा प्रकारे उत्तम योगाचा अभ्यास करणाऱ्या योग्याचे सर्व अडथळे लवकरच नाहीसे होतात आणि त्याची समस्त विघ्नेही हळूहळू दूर होतात. अशा प्रकारे श्रोते हो, योगाचा संपूर्ण जो अभ्यास आहे तो या अध्यायात आपण पाहिला आहे. योगाबद्दल आपले जे काही प्रश्न होते यांची नक्कीच उत्तरे आपल्याला भेटलेली असतील, यामध्ये काही शंका नाही. अध्याय आवडला असेल, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. कोणती माहिती घेऊन? तर योग मार्गातील विघ्नांचे वर्णन. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. ओम नमः शिवाय.